मागच्या 20 वर्षामध्ये यंग पेशंटमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. याचे कारण म्हणजे मॉडिफायबल अँड नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्समध्ये आपल्या आईवडिलांना हार्टचा आजार असणे, आपले वाढते वय आणि मेल जेंडर हे रिस्क फॅक्टर आपण काही बदलू शकत नाही. पण जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत त्यामध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन, रक्तामधल्या फॅटचे प्रमाण जास्त असणे, स्मोकिंग, टोबॅको च्युईंग आणि व्यायामाचा अभाव व मेंटल स्ट्रेस हे आहेत. हे रिस्क फॅक्टर आपण बदलू शकतो, ज्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज करणे, योगा, मेडिटेशनसारखे व्यायाम करणे, डायबिटीस हायपरटेन्शनची ट्रीटमेंट करणे आणि स्मोकिंग, टोबॅको आणि अल्कोहोल पूर्णपणे बंद करणे. यासाठी आपण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे. योग्य त्या तपासण्या करून ॲस्पिरिन, स्टॅटिन या प्रकारच्या गोळ्या ज्या आणि डायबिटीसची ट्रीटमेंट लवकर सुरू केली असेल तर आपण हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण थांबू शकतो. कोणताही आजार होण्यापूर्वी तो आजार होऊ नये ही काळजी घेणे सर्वात महत्त्वाची आहे आणि ती सगळ्यात मोठी ट्रीटमेंट आहे.